हरे कृष्णा श्री पंचतत्व मंत्र. आधी आपण जो शिकलो आहोत पंचतत्वात्मकम कृष्णम भक्त रूप स्वरूपकम, तो होता तो श्री पंचतत्व प्रणाम. पण हा श्री पंचतत्व मंत्र आहे त्यामध्ये सगळे हे जे दिव्य असे पंचतत्व आहेत त्यांची नावं घेऊन त्यांना आपण कृपेसाठी प्रार्थना करतो आहोत. श्लोक वाचूया. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. शब्द जाणून घेऊया. जय म्हणजे जय जयकार असो, सगळ्यांचा जय जयकार असो ज्यांचा आता उल्लेख होणार आहे. श्री कृष्ण चैतन्य हे श्री चैतन्य महाप्रभू. पुढे म्हटलं आहे प्रभू नित्यानंद, जे नित्यानंद प्रभू आहेत ते. पुढे आहे श्री अद्वैत, श्री अद्वैत आचार्य आहेत ते. गदाधर म्हणजे श्री गदाधर पंडित. श्रीवास जे श्रीवास ठाकूर आहेत ते. श्रीवास आदी म्हणजे काय? श्रीवास आणि आदी इतर सगळे गौर भक्त वृंद. तर श्री गौरांग महाप्रभू म्हणजेच श्री चैतन्य महाप्रभूंनी जो भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी करायची हा प्रचार केला आणि त्यामुळे जे भक्त बनले आहेत त्यांना म्हटलं जातं गौर भक्त वृंद. वृंद म्हणजे भक्तांचा हा सगळा समुदाय आहे भक्त वृंद. तर आपण या प्रार्थनेद्वारे सगळ्या हे पंचतत्व आणि चैतन्य महाप्रभूंचे सगळे गौर भक्त वृंद आहे त्या सगळ्यांना नमन करतो आहे. भाषांतर वाचूया. श्री चैतन्य महाप्रभू सदैव त्यांचे विस्तारित रूप श्री नित्यानंद प्रभू, त्यांचे अवतार श्री अद्वैत आचार्य, त्यांची अंतरंगा शक्ती श्री गदाधर पंडित, तसेच त्यांची तटस्थ शक्ती श्रीवास ठाकूर यांच्या सहित असतात. तर हे जे श्री चैतन्य महाप्रभू आहेत ते जेव्हा साधारण 500 वर्षापूर्वी या नवद्वीप मायापूर प्रांतात आले त्यावेळी त्यांच्या समवेत हे सगळे होते ज्यांचा ज्यांचा आपण आता उल्लेख केला. श्री नित्यानंद प्रभू, श्री अद्वैताचार्य, श्री गदाधर पंडित आणि श्रीवास ठाकूर. आणि श्री चैतन्य महाप्रभू आहेत ते नेहमी या आपल्या तत्वांबरोबर असतात. आपण जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना प्रणाम करतो तेव्हा हा मंत्र म्हणायचा, श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. असं केल्याने श्री चैतन्य महाप्रभूंना केलेला प्रणाम आहे तो पूर्ण होतो. श्री चैतन्य महाप्रभू की जय, श्री पंचतत्व की जय. हरी बोल.